अब खबर है वरोरा से, जहां कामगारों ने अपनी मांगों को लेकर कामबंद आंदोलन पुकारा है। तो आइए जानते हैं कौन सी मांगों को लेकर कामगारों ने आंदोलन पुकारा और किस कंपनी के खिलाफ इस खबर में। विविध मांगों को लेकर वरोरा के प्रताप टेक्नोक्रेट्स कंपनी के कामगारों ने कामबंद आंदोलन पुकारा है, जिसमें नियमित वेतन न देना, वेतन की स्लिप न देना इन मांगों का समावेश है। प्रताप टेक्नोक्रेट्स कंपनी में टेक्नीशियन राइडर इस पद पर पिछले अनेक वर्षों से कामगार कार्यरत है, लेकिन उन्हें नियमित वेतन नहीं दिया जाता और न ही वेतन की स्लिप दी जाती है और 8 घंटे काम के बजाय 12 घंटे काम करा लिया जाता है और उन्हें अवकाश भी नहीं दिया जाता, जिसे कंपनी प्रशासन ने कामगारों की मांगे मान्य कर कामगारों को न्याय दे ऐसी मांग कामगारों ने की है। आंदोलन दौरान कामगारों ने जमकर नारेबाजी कर विरोध प्रदर्शन किया। तो आइए सुनते हैं कामगारों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या जानकारी दी। गेल्या 1.5 वर्षापासून प्रताप टेक्नोलॉज दर महिन्याला 500, 1,000, 2,000 आमच्या वर्कर्सचे पैसे कापत आहे। ते कशासाठी कापत आहे ते विचारायचा प्रयत्न केला, ते पण त्यांनी उत्तर द्यायला तयार नाही। आणि जे पहिले आमचे 1,800 रुपये PF कटायचे, ते 1,800 वरून डायरेक्ट 960 रुपये काढले। त्याचं प्रतिउत्तर आम्ही विचारलं पण त्यांनी काही दिलं नाही। आणि हा प्रश्न आमच्या त्यांच्या ऑफिसला, प्रतापच्या ऑफिसला, रिलायन्सच्या ऑफिसला, आमचे चंद्रपूरच्या, नागपूरचे सेंट्रल लेबर लेटर दिल्याच्यानंतर आम्ही 8 तारखेपासून संप पुकारला। 8 तारखेपासून आमचा बेमुदत संप चालू आहे। आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढेही कामगार काम करत आहे, सर्व कामगाराच्या अशा अनेक मागण्या आहेत की आम्हाला दिवस रात्र काम करावं लागतं, त्याचा काही आम्हाला एक रविवार सुट्टीसुद्धा मिळत नाही, प्रेशराईज आणून काम करून घेतात आणि पेमेंट टाइमवर देत नाही। कुणीही व्यक्ती काम करत असेल तर त्यांना साधारणतः 7 तारखेचे 10 तारखेच्या आत पेमेंट मिळायला पाहिजे, ते आमचं पेमेंट मिळत नाही, त्याच्यामुळं आम्ही ह्या संपावर आलो आहे। आमचं जेणेकरून आमचं पेमेंट तरी टाइमवर द्या तुम्ही। सी टी व्ही के लिए प्रतिनिधी वैभव रोयारकर की रिपोर्ट।